Hello everyone, मी ऋतुजा, फॅकल्टी फॉर बायोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी इन दिस कोर्स. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण अन्न आणि औषध प्रशासन विभाग भरतीसाठी कोर्स लॉन्च केलेला आहे आणि ह्या कोर्समध्ये मायक्रोबायोलॉजी आणि बायोलॉजीचा पाठ हा मी घेणार आहे. मायसेल्फ ऋतुजा, मी तर तुम्हाला सांगितलंच आहे, पण माझं MSc झूलॉजी झालेलं आहे आणि आय हॅव टीचिंग एक्सपिरियन्स फॉर UPSC अँड MPSC एक्झाम्स ॲज वेल. सो आता मेन गोष्ट तुम्हाला तर कळली असेल की ह्या एक्झाममध्ये जे दोन्ही पण पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये तांत्रिक घटक आणि अतांत्रिक घटक दोन्हीमध्ये सुद्धा बायोलॉजी हा पार्ट फार महत्वाचा आहे. आणि जर तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन जर पाहिले असतील तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे की हा दोन्ही पण विषय मायक्रोबायोलॉजी आणि बायोलॉजी हे दोघेही फार इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स आहेत. सो आणि त्यामध्ये हा विषय दोन्ही पण मी शिकवणार आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की आपल्याकडे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस सुद्धा आहेत, ज्याची फीस आहे 1499 rupees ओनली. आणि तुम्ही ही बॅच एक वर्षभरासाठी वापरू शकता आणि तुम्हाला बॅच त्यासाठी तुम्हाला आमचं ऍप डाउनलोड करावं लागेल आणि सगळे बॅचेस तुम्हाला अवेल करता येतील ह्या ठिकाणी. ओके, सो आता आपण सुरुवातीला सगळ्यात पहिले जे काही प्रिव्हियस क्वेश्चन्स आहेत रिलेटेड टू दिस FDA, औषध आणि अन्न आणि औषध प्रशासनाच्या रिलेटेड जे काही प्रश्न असणार आहेत की प्रिव्हियसली काय काय येऊन गेलेत, कशा पद्धतीनं नेमकं प्रश्न विचारले जातात, ह्याचा एक छोटासा आढावा आपण घेऊयात काही प्रश्नांच्या माध्यमातून. जसं की फर्स्ट क्वेश्चन इज द प्रिझर्वेटिव्ह दॅट डिस्ट्रॉयज थायमिन. आता बट ऑब्विसली आपण अन्न आणि औषध प्रशासनाच्या विषयी परीक्षा देतोय, बरोबर. सो त्याच्यामध्ये हे सगळे विषय तर येणारच, प्रिझर्वेटिव्ह म्हणजे अन्न खराब कशाने होतं, अन्न टिकवलं कशाने जातं, बरं ते प्रिझर्वेटिव्ह जे पॅकेजिंग फूडमध्ये वगैरे वापरले जातात तर त्याचा नेमका उपयोग होतो का, की त्याचा तुमच्या बॉडीवरती काहीतरी गैर एखादा किंवा आपण म्हणू शकतो की त्याचा हार्म होतो तुमच्या बॉडीवरती, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायच्या असतात. आणि बट ऑब्विसली सगळ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असणारे जे लोक आता ही एक्झाम देणार आहेत त्या बऱ्याचशा मुलांचं ग्रॅज्युएशन ह्या सेम फील्डमध्ये झालेलं असेलच. पण प्रॉब्लेम काय होतो बऱ्याचदा, आपण अभ्यास करून 3-4 वर्ष होतात मग आपल्या काही लक्षात राहत नाही गोष्टी. सो त्यासाठीच आपण या ठिकाणी ह्या बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत आणि तुम्हाला डिटेल स्टडी आम्ही या ठिकाणी सगळं शिकवणार आहोत. सो दिस इज द फर्स्ट क्वेश्चन, दॅट इज प्रिझर्वेटिव्ह दॅट डिस्ट्रॉइज थायमिन. थायमिन इज व्हॉट? इट इज अ व्हिटॅमिन. इट इज अ व्हिटॅमिन B1, राईट. सो ह्या व्हिटॅमिन बीचं त्या ठिकाणी ब्रेकडाऊन होत असतं एका प्रिझर्वेटिव्हमुळे, विच विल गो इन युअर बॉडी. तर त्या ठिकाणी त्याचं ब्रेकडाऊन होणार आहे. असा कुठला आहे मग? तर दॅट इज अ सल्फर डायऑक्साईड. ओके, सो तुम्हाला हे असं सगळं माहीत पाहिजे की कुठले कुठले हार्मफुल केमिकल्स असतात की जे आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर आपल्याला हार्म होतात. आपण मागे पाहिलेलं होतं एक X नावाचा प्रोडक्ट आहे जो लहान मुलांना खूप आवडतो, मग त्यामध्ये एक केमिकल होतं, कंटॅमिनेशन होतं, म्हणून त्याच्यावरती बॅन सुद्धा आणला गेलेला होता. सो ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलेट करणारा विभाग म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासन असतं आणि म्हणूनच आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास चांगल्या प्रकारे करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इज व्हिटॅमिन डॅश इज नेसेसरी फॉर ब्लड कोॲग्युलेशन. व्हॉट इज ब्लड कोॲग्युलेशन? की रक्त गोठणं. जेव्हा आपल्याला कुठली जखम होते, जखम झाल्याच्या नंतर आपलं जे रक्त थांबतं काही वेळानंतर, असं नाही होत की दिवसभर रक्त वाहत राहतं, रक्त काय होतं काही वेळानंतर थांबतं. सो त्याच्यामध्ये काही फॅक्टर्स असतात, 5-6 फॅक्टर्स आहेत, दॅट इज द चेन रिॲक्शन. आणि ही चेन रिॲक्शन काम करण्यासाठी देअर इज द इम्पॉर्टंट व्हिटॅमिन्स अँड दॅट इज द व्हिटॅमिन के, बरोबर. आपल्याला सगळं लहानपणी आपण ऐकतोय, लहानपणापासून फ्रुट्स खा, दूध प्या, त्याच्यामध्ये खूप व्हिटॅमिन्स असतात. व्हिटॅमिन्सचे खूप जास्त बेनिफिट्स आहेत आणि तुम्ही बायोकेमिस्ट्रीमध्ये शिकतालच की काय काय बेनिफिट्स आहेत कोणत्या कोणत्या व्हिटॅमिन्सचे, ते कशा कशासाठी इम्पॉर्टंट असतात, हे सगळं आपण ह्या बॅचेस मध्ये शिकणार आहोत. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन असा विचारण्यात आलाय की डॅश इज द रिझर्व कार्बोहायड्रेट फाउंड इन लिव्हर अँड मसल. आय डोंट थिंक की हा प्रश्न कोणाला अवघड जाईल. हा प्रश्न आपण अगदी लहानपणापासून शिकतोय, 5-6 शिकतोय की आपल्या लिव्हर मध्ये आणि मसल्स मध्ये सुद्धा जे काही आपलं फूड असणार आहे किंवा जे काही आपला जो फूड सोर्स असणार आहे जो की रिझर्व राहत असतो, ओके, तर तो कुठल्या फॉर्म मध्ये राहत असतो? तर दॅट इज द ग्लायकोजन. वी आर नॉट प्लांट्स की आपण स्टार्चच्या फॉर्म मध्ये ते सेव्ह करणार आहे, राईट. त्याच्यानंतर डेक्सटिन इज ऑल्सो अ काइंड ऑफ अ प्रिझर्व्ह फूड. आणि त्यानंतर ग्लुकोज इज द रेडी फॉर्म ऑफ द फूड, की त्याचं डिरेक्टली काय होत असतं, ब्रेकडाऊन होत असतं आणि त्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळते. सो हे डिरेक्ट फूड जेव्हा खूप जास्त एक्सेसिव्ह होत असतं बॉडीमध्ये तेव्हा त्याचं कन्वर्जन ग्लायकोजन मध्ये होत असतं आणि ते तुमच्या लिव्हरमध्ये मसल्समध्ये स्टोअर होत असतं. ओके, सो असे बेसिक बायोलॉजीचे प्रश्न विचारले जातात सगळ्यात महत्वाचं. तर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे याच्यामध्ये द एनर्जी व्हॅल्यू ऑफ अ फूड कॅन बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ सी ऑप्शन. तुम्ही इथे एलिमिनेशन मोड मध्ये सुद्धा जाऊ शकता. तुम्ही पाहिलं असेल आपण कॅलरीज, तुम्ही आता आजकाल इंस्टाग्रामवरती सगळीकडे फार वेगवेगळ्या पोस्ट असतात, मग त्यामध्ये असतं की ह्या या फूडमध्ये एवढ्या एवढ्या कॅलरीज आहेत, त्या त्या फूडमध्ये, म्हणजे तुम्हाला हे तर लॉजिकली तुम्ही सांगू शकता की ओके हे मेजर केलं जातं कॅलरीज मध्ये आणि इथे ऑप्शन 1 किलो कॅलरीज,
सो दिस इज मस्ट बी द रॉंग ऑप्शन. त्यानंतर एमजे, अरे फूड तर ह्याच्यामध्ये कधी पाहिलंच नाही आपण, अगेन हे लॉजिक तुम्ही लावू शकता, राईट. सो हाही ऑप्शन ऑल आर करेक्टचा तर प्रश्नच येत नाही, आणि दिस ऑप्शन विल बी करेक्ट, दॅट इज द किलो जूल्स. जर आयडियली आपण जर का मेजर करायला गेलो एनर्जी ऑफ द फूड, तर ही कशामध्ये मोजली जाते, किलो जूल्स मध्ये मोजली जाते. सो तुम्ही बघू शकता फार बेसिक प्रश्न आहेत, आणि जर आता जो पॅटर्न आहे एक्झामचा तर त्याच्यानुसार तर फार बेसिक प्रश्न येणार आहेत, पण ते बेसिक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपलं बेसिक नॉलेज हे परफेक्ट पाहिजे, आपल्या कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर पाहिजे, ओके. त्यानंतर डॅश आर प्रेझेंट इन ऑनियन्स, तुम्ही आता पाहिलं असेल आपण लहानपणी शिकलो होतो, 9वी 10वीलाच आपण शिकलेलो आहोत, सॉरी 9वी 10वीला आपण शिकलो आहोत की कुठलं फ्रूटमध्ये किंवा कुठल्या एखाद्या पदार्थामध्ये कुठली शुगर प्रेझेंट असते. फॉर एक्झाम्पल शुगर केन जर आपण बघितलं तर सुक्रेज किंवा सुक्रोज नावाची शुगर त्या ठिकाणी प्रेझेंट असते, राईट. त्यानंतर आपण जर बघितलं मिल्कमध्ये लॅक्टोज असतं, तर हे वेगवेगळे शुगर आहेत, राईट. हे ग्लुकोजचे किंवा आपण म्हणू शकतो कार्बोहायड्रेट्सचे हे मोनोसॅक्राइड्स आहेत, सिम्पल सिम्पल हे फॉर्म आहेत शुगरचे. तर ऑनियन्समध्ये काय असतं, तर ऑनियन्समध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, गॅलेक्टन्स मिळणार आहे, ओके. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे हे सगळे कार्बोहायड्रेट्स आहेत जे की तुम्हाला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये वेगवेगळ्या प्लांट्समध्ये पाहायला मिळतात इन द स्पेसिफिक ऑन सर्टन अमाऊंट, ओके. तर हे सुद्धा तुम्हाला बॅचेसमध्ये किंवा आपल्या रेग्युलर लेक्चर्समध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या शिकायला मिळतील. त्यानंतर नेक्स्ट इज द हीट क्रॅम्स आर ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ. आता हे थोडासा हा ना एनाटॉमी किंवा आपण म्हणू शकतो फिजिओलॉजीचा पार्ट पडतो हा थोडासा. सो आपल्याला बायोलॉजीमध्ये पूर्ण जी अॅनिमल फिजिओलॉजी आहे ती शिकायचीच आहे, अॅनिमल फिजिओलॉजीमध्ये मेनली ह्युमन फिजिओलॉजी, बिकॉज आपण ज्या एक्झामसाठी अपिअर होणार आहोत ती एक्झाम ह्युमन्सच्या रिलेटेड आहे, अॅनिमल्सच्या रिलेटेड नाही आहे, ठीक आहे. सो त्याच्यामध्ये आपण मॅक्सिमम जी स्टडी करणार आहोत ती अॅनिमल्समध्ये ह्युमनच्या बाबतीमध्ये करणार आहोत. सो हीट क्रॅम्प आपल्याला माहिती आहे की आपल्याला येतात, अॅनिमल्सचा आपल्याला सध्या काही संबंध नाही आहे. सो ह्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट असतं, मग क्रॅम्स येतात तर ते त्याच्यामध्ये रोल कोणाचा असतो, तर त्याच्यामध्ये रोल प्ले करतो कॅल्शियम आणि फॉस्फरस, ओके. तुम्ही जर बघितलं असेल तर जनरली लिगामेंट्स किंवा तुमचे जे बोन्स असतात त्याच्या रिलेटेड का कुठला याच्यामध्ये मिनरल्स काम करतात, तर दॅट इज द कॅल्शियम अँड फॉस्फरस. सोडियम पोटॅशियम हे सुद्धा काम करतात. इफ इट इज द इट इज अबाउट द मसल्स, जर का मसलचं फंक्शनिंग असेल, मसलचं कॉन्ट्रॅक्शन असेल, तर त्या ठिकाणी कोणता मग काम करत असतो, तर सोडियम आणि पोटॅशियम पंप त्या ठिकाणी असतात, आणि हे सोडियम पोटॅशियम पंपच कॉन्ट्रॅक्शन घडवून आणत असतात, ओके. सो हे सगळा झाला फिजिओलॉजीचा पार्ट. नेक्स्ट इज द ऍडल्ट ह्युमन बॉडी सिंथेसिस डेली अबाउट डॅश एमजी कोलेस्ट्रॉल, किती कोलेस्ट्रॉल आपली बॉडी सिंथेसिस करत असते. कोलेस्ट्रॉल इज ऑल्सो इम्पॉर्टंट पार्ट, आपण बाहेरून घेतो तो पार्ट वेगळा, बाहेर आता आपण घेतोच डेफिनेटली, पण बॉडी सुद्धा सिंथेसिस करत असते फॉर द नीड फॉर दोज पीपल हु आर हॅव्हिंग द स्ट्रिक्ट डायट, जे की एक्स्ट्रा एक्सेसिव्ह कोलेस्ट्रॉल अजिबातच घेत नाही त्यांची बॉडी सुद्धा कोलेस्ट्रॉल सिक्रेट करते, अँड दॅट इज द आयडियल अमाऊंट, इट्स 1000 mg, ओके. सो असेही हे अगेन दिस इज द बायोकेमिस्ट्री वाला क्वेश्चन. देन देर इज अ जेनेटिक वाला क्वेश्चन, किंवा आपण म्हणू शकतो बायोटेक्नॉलॉजी मधला प्रश्न, की जेनेटिकली मॉडिफाईड फूड क्रॉप्स अवेलेबल इन द इंटरनॅशनल मार्केट आर डिझाईन टू हॅव द, काय पर्पज असेल, लॉजिकली आन्सर आपण करू शकतो की जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स किंवा फूड क्रॉप्स, आपण जेनेटिकली मॉडिफाईड का करतो आहोत क्रॉप्सला, हे कारण आधी समजून घेणं आवश्यक आहे. का, तर सगळ्यात पहिले म्हणजे रेझिस्टन्स टू इन्सेक्ट डॅमेज, हो बरोबर, बीटी कॉटन इज जस्ट फॉर दॅट. त्यानंतर व्हायरल डॅमेज, येस, व्हायरसेसचे सुद्धा अटॅक होतात, फंगल अटॅक सुद्धा होतात, रस्ट वगैरे. त्यानंतर टॉलरन्स टू हर्बिसाइड्स, हो, कारण की आपण विडीसाइड्स वगैरे सुद्धा वापरतो बऱ्याचदा, मग त्याचा इफेक्ट त्या झाडांवरती होऊ शकतो, त्या क्रॉप्स वरती होऊ शकतो, म्हणजेच ह्याचा आन्सर काय असणार आहे, ऑल ऑफ दिस असणार आहे. हे अगदी लॉजिकल आन्सर आहे, हे सुद्धा तुम्ही हे देऊ शकता, पण तुमच्या बेसिक कन्सेप्ट या ठिकाणी कशा हव्या आहेत तर क्लिअर पाहिजे, ओके. म्हणजे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट म्हणजे तुम्हाला हे माहित पाहिजे की व्हॉट इज व्हायरल डॅमेज, व्हॉट इज इन्सेक्ट डॅमेज, व्हॉट इज द सर्टन हर्बिसाइड्स, ह्या गोष्टी आपल्याला आधी माहित पाहिजे. त्यानंतर येतं ऑर्गॅनिक फ्रूट रायपनिंग इज ऑथेंटिकेटेड बाय द स्टिम्युलेटरी ऍक्शन ऑफ वन ऑफ द फॉलोइंग गॅसियस हॉर्मोन अँड विच इज दॅट हॉर्मोन, हा सुद्धा प्रश्न आपण फार वर्षांपूर्वी ग्रॅज्युएशनला असताना वगैरे शिकलेलो आहोत. जे आता ग्रॅज्युएशन करतायत त्यांनी व्यवस्थित करा अभ्यास, सो दॅट त्यांचे बेसिक कन्सेप्ट खूप चांगल्या प्रकारे क्लिअर होतील. सो याचं आन्सर काय असणार आहे, तर इथिलिन आपण हे शिकलेलो आहोत, राईट. आपण जेव्हा ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकलेलो आहोत त्याच दरम्यान आपण हा सुद्धा प्रकार शिकलेलो की इथिलिन वाय इट इज नेसेसरी, फूड रॅपिंगसाठी हे वापरलं जातं. आपण म्हणतो ना बऱ्याचदा खाता पितांना की हे तर आर्टिफिशियली पिकवलेलं फ्रूट आहे, कशावरून कळतं आपल्याला ते,
त्याचा एक वेगळा स्मेल सुद्धा येतो बऱ्याचदा, तुम्ही ऑब्झर्व करा. सो या गोष्टी कशामुळे घडवून आणल्या जातात, क्रॉप्सच्या बाबतीत, फ्रूटच्या बाबतीमध्ये, तर इथिलिन सोबत घडवून आणल्या जातात. सो दिस इज हाऊ नाऊ वी हॅव कम्प्लिटेड अवर ऑल द क्वेश्चन्स दॅट इज प्रिव्हियस क्वेश्चन. तर तुम्हाला एक आयडिया आली असेल की नेमके कशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारले जातात, बरोबर. आणि तुम्हाला हेही कळलं असेल की आपल्याला कितपत बेसिक नॉलेज हवं आहे, कितपत बेसिक नॉलेज आपण घेतलं पाहिजे, वाचलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुमच्या या ठिकाणी क्लिअर होतील. सो तुम्ही ही बॅच अटेंड करा, ही बॅच तुम्ही अवेल करा, आणि सगळे पुढचे होणारे लेक्चर्स सुद्धा तुम्ही प्रॉपरली अटेंड करा, सो दॅट तुमचं पूर्णपणे बायोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीचा सगळा पार्ट या ठिकाणी तुमचा कव्हर होणार आहे. ओके, सो करा बॅच जॉईन आणि आपण पुन्हा भेटूयात आपल्या बॅचमध्ये, आपल्या लेक्चर्समध्ये.